नमस्कार मित्रांनो, माझ्या माधव कानगुल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. मित्र हो, आज एक खूप आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. सर्वांसाठी खूप महत्वाची बातमी आहे ही. लोकसभेच्या निवडणुका तोंडावरती आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती प्रशासन एक महत्वाचा निर्णय घेत आहे जो की आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांना विनंती करू इच्छितो की आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर खाली दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करून माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. कारण वेगवेगळे शैक्षणिक ताज्या घडामोडींच्या बाबतीतले व्हिडिओ मी सर्वात अगोदर घेऊन येत असतो आणि हे व्हिडिओ नोटिफिकेशन मार्फत सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील जर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केले. आणि व्हिडिओ पाहून झाल्यावर कृपया जर व्हिडिओ आवडला तर आतापर्यंत ज्याप्रमाणे आपण माझ्या सर्व व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिलात तसंच या व्हिडिओला आपण प्रतिसाद द्या, लाईक करा. व्हिडिओला सुरुवात करूयात. भविष्य निर्वाह निधी व्यवस्थापन मंडळाच्या विस्तृतांची बैठक येत्या 21 फेब्रुवारीला दिल्ली येथे होत आहे. या बैठकीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या PF व्याजदरात वाढ केली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये किती वाढ होईल याचा अंदाज अद्याप वर्तवण्यात आलेला नाही, पण चलनवाढीचा दर कमी राहिल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकत्याच सादर केलेल्या द्विमासिक पतधोरण आढाव्यात म्हटले होते त्यामुळे विश्वस्त मंडळाकडून व्याजदर वाढवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. PF सध्या देशभरात 6 कोटी कर्मचारी सदस्य आहेत. अनेक कर्मचारी निवृत्तीनंतरचा उत्पन्नाचा स्रोत PF कडे बघत असतात. गेल्या काही वर्षापासून PFच्या व्याजदरात विविध कारणामुळे वाढ करण्यात आलेली नाही, पण येत्या 21 फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेतला जाईल असे सूत्रांकडून समजते. एप्रिल मे मध्ये लोकसभेची निवडणूक होते आहे त्यामुळे त्यापूर्वी PF मधील व्याजदरात वाढ करून देशातील लोकदारांना खुश करण्याचा पर्याय सरकार निवडू शकते. PFवर वार्षिक किती व्याज दिला जावा याचा निर्णय विश्वस्त मंडळाकडून घेतला जातो. केंद्रीय कामगार विश्वस्त मंडळाचे प्रमुख असतात. विश्वस्त मंडळाने व्याजदराचा निर्णय घेतल्यावर तो मंजुरीसाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे पाठवला जातो. तर अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर संबंधित व्याज PF धारकांच्या खात्यामध्ये हस्तांतरित होते. चला मित्र, आपल्या सर्वांना आता प्रतीक्षा आहे 21 फेब्रुवारीची. 21 फेब्रुवारीला काय निर्णय होतो तो निर्णय आम्ही आपणास आमच्या व्हिडिओमार्फत सर्वात अगोदर पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्र कृपया व्हिडिओला लाईक करा आणि बातमी जर महत्त्वाची वाटत असेल तर आपल्या मित्रमंडळींना पाठवा. परत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.